नमस्कार मी वृषाली पाटील महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत यू पी एस सी पूर्व परीक्षेचे मार्गदर्शन या विषयावर आणि त्यासाठी आपल्याबरोबर चर्चा करायला आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रवीण पाटील सर सर, सर तुमच्या या कार्यक्रमामध्ये खूप स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते प्रवीण पाटील यांनी पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले विद्यालयातून मायक्रो बायोलॉजीमधून बी एस सी केले सध्या त्यांचं राज्यशास्त्रीय विषयात पदव्युत्तर शिक्षण सुरू आहे इतकंच नाही तर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर एन सी सीमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व केले तसंच त्यांनी सुवर्ण पदकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर दोन हजार आठ सालापासून द युनिक अकॅडमी पुणे इथे ते स्पर्धा परीक्षांच्या सर्व विषयांचं मार्गदर्शन करतात तुम्हाला ही यू पी एस सी पूर्व परीक्षेच्या मार्गदर्शनासंबंधी काही प्रश्न विचारायचे असतील तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला थेट कॉल करू शकता त्यासाठी आमचा नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया सर कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला असं विचारायचं वाटत की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांचं नेमकं स्वरूप कसं असतं नेमकं स्वरूप आपण जर बघणार असेल तर त्याला तीन टप्प्यांमध्ये आपण विभागू शकतो परीक्षा हा पहिला टप्पा असतो त्यानंतर मुख्य परीक्षा हा एक टप्पा आहे आणि त्यानंतर परीक्षा, परीक्षा मुलाखत आणि हे एक अगदीच ब्रीफ असं त्याचं स्वरूप आहे आणि मग त्यानंतर मग पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मग मुलाखत जी आहे त्याचा सविस्तर सिलेबस आणि मग त्या बाबी येतात म्हणजे सर यामध्ये पूर्वपरीक्षेचे नेमकं स्वरूप काय असतं पूर्वपरीक्षा ही सर्वात प्रथम वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा आहे त्यामध्ये दोन पेपर आहेत किंवा दोन विभाग म्हणूयात आपण किंवा भाग आहेत तर एक आहे सामान्य अध्ययन त्याला आपण जनरल स्टडीज असं म्हणतो आणि दुसरा आहे तो आ, सी सॅट किंवा ॲप्टिट्यूडचा भाग आहे सो पहिला पहिल्यांदा म्हणजे आपण जर पहिल्या पेपरचा विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपाचे एक साधारण शंभर प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहेत म्हणजे त्याचबरोबर त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग हा एक महत्त्वाचा भाग आहे तो okay. आपण विचारात घेतला पाहिजे आणि दोन्हीही पेपरसाठी म्हणजे अगदी सामान्य वि अध्ययन आणि सी सॅट या दोन्ही पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे आणि अर्थात म्हणजे त्याला निगेटिव्हली बघायची तशी गरज नाही okay. आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर निगेटिव्ह मार्किंग हे अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी अगदी चांगली बाब आहे म्हणजे ज्यांचा खरं चांगला अभ्यास आहे आणि ज्यांची तयारी चांगली आहे त्या मुलांसाठी ही बाब चांगली आहे कारण मग तेवढं कॉशियसली तुम्ही क्वेश्चन सोडवणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की प्रश्नांचं स्वरूप जर आपण बघितलं तर ते थोडंसं डायनामिक आहे म्हणजे अगदी ट्रेडिशनल किंवा मग आपण काय म्हणूयात विषयाशी अगदीच बेसिक्स असे क्वेश्चन्स तसे कंपॅरिटीवली कमी असतात आणि डायनॅमिझम त्या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला बघता येईल सर पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम असतो तो खूप मोठा असतो म्हणजे अभ्यासक्रम असतो सगळे उत्तरही असतात पण समजत नसता कुठून सुरुवात करायची त्याची व्याप्ती नेमकी काय असते व्याप्तीचा आपण विचार केला तर परत एकदा आपल्याला पेपर वन म्हणजेच सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीज आणि पेपर टू असं दोन्हीसाठी वेगळं बघणं अपेक्षित आहे Uh, जेव्हा आपण पहिला uh, पेपरचा विचार करतो hmm. त्याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्य राज्यघटना uh, आणि राज्यशास्त्र असं म्हणत hmm. आपण त्याला त्यानंतर सामान्य विज्ञान hmm. आणि uh, पर्यावरण हे hmm. मेन घटक आपल्याला बघता येतील किंवा मुख्य घटक बघता येतील आणि याच्या व्यतिरिक्त चालू घडामोडी हा एक घटक आहे तो ही अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे सो ही साधारण म्हणजे अगदी थोडक्यात त्याची व्याप्ती बघता येईल आपल्याला आणि याची तयारी कशी करायची ते आपण थोड्या वेळाने पुढे बघूयातच म्हणजे कोणत्या कोणत्या विषयाची कशी कशी थे? थे? सर दोन आ, प्रकार असतात अ अ आणि प्रकार ब मग दोन्ही विषय थोडा मध्ये सांगू शकता आपण आता सामान्य अध्ययनाचा सा तर विचार केलाच किंवा आपण ते बघितलंच नाही oh. आता जर आपण सीसॅट किंवा मग आपण ऍप्टिट्यूड या विषयाचा विचार करणार असेल तर त्याच्यामध्ये रिडिंग कॉम्प्रिएन्शन हा सर्वात महत्त्वाचा घटक आपल्याला दिसतो त्यानंतर न्युमरिकल ॲबिलिटी हा एक घटक दिसतो त्याच्याचबरोबर आपल्याला इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिएन्शन हा पण एक महत्त्वाचा घटक आपल्याला बघता येईल आणि रिझनिंग हा एक महत्वाचा घटक आहे so, साधारण हे तीन किंवा चार आपण म्हणूयात महत्वाचे घटक आहेत आणि त्यावर बरेचसेच क्वेश्चन्स आधारित आहेत डिसिजन मेकिंग नावाचा एक आणखी घटक त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल पण मागच्या दोन वर्षापासून म्हणजे मागील दोन वर्षापासून यूपीएससी त्याच्यावर क्वेश्चन्स विचारत नाहीये सो साधारण ऐंशी प्रश्न असतात या पेपर सेकंडमध्ये आणि हा त्याचा सिलेबस म्हणता येईल आपल्याला ओके सर मी पुन्हा त्याच प्रश्नावर येते की पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाचे महत्वाचे टप्पे काय महत्त्वाचे टप्पे आपण आता टप्प्याला वेगवेगळ्या प्रकारे बघता येईल म्हणजे आपण प्रिपरेशन कशी करायची त्याची आणि त्यानंतर मग त्या प्रिपेरेशनसाठी काय काय पुस्तकं किंवा आपण म्हणत की अभ्यास साहित्य काय वापरायचं त्याचं सो म्हणजे प्रिपरेशनचा जर विचार केला आपण तर आतापासून म्हणजे आता आपण डिसेंबर चालू झालेलाच चा आहे आणि या वर्षीची परीक्षा जी आहे म्हणजे दोन हजार सतराची ती जूनमध्ये आहे तर साधारण सहा महिन्याचा कालावधी आहे आपल्याकडे आणि या सहा महिन्याला आपण एक साधारण दोन दोन महिन्याच्या स्लॉट्समध्ये डिवाईड करू शकतो आणि हे दोन महिन्याचं स्लॉट्स जे आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याच्या त्याच्या गरजेनुसार त्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे okay. मग साधारण आपल्याला असं सा बघता येईल की दोन महिन्यामध्ये पहिल्या दोन महिन्यामध्ये तुम्ही जवळपास सगळ्याच विषयांचे जे म्हणजे सामान्य अध्ययनासाठी विषय आहेत त्या सगळ्याच विषयांचे बेसिक्स संपवणं अपेक्षित आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये आपण मग त्याचे रेफरन्स बुक्स जे काही आहेत तर त्यांचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण क्वेश्चन पेपर सॉल्विंग म्हणजे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर जे म्हणतो त्याचा विचार करणं अपेक्षित आहे ही एक बाब झाली आता आपल्याला आणखीन वेगळ्या प्रकारे थोडासा टप्प्यांकडे बघता येईल प्रिपरेशन म्हणजे म्हणजे आता आपण असं एक उदाहरण दखल घेऊयात की इतिहासाची मला तयारी करायची असेल तर इतिहासाची तयारी करताना मी फक्त पुस्तकांचा अभ्यास करून किंवा त्याचं वाचन करून ते भागणार नाही कारण आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहे तर ती तर ती तशी तयारी करताना स्पर्धा परीक्षेला नेमकं त्यांची अपेक्षा काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या पूर्ण प्रिपरेशनमध्ये आपल्याला कुठेतरी क्वेश्चन पेपर्स म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर जे आहेत त्या त्याचा पण विचार करणं अपेक्षित आहे सो माझं असं मत आहे की विद्यार्थ्यांनी जो सुरुवातीला पहिल्यांदाच प्रिपरेशन करतो आहे अशा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा सा एन सी आर टी जे आहेत ते वाचन त्याचं करावं एक जनरल वाचन असावं त्याच्यानंतर मग त्यांनी पुढे क्वेश्चन पेपरचा विचार करावा एकदा क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर मग त्याला जे काही वाचलेलं आहे त्यांनी त्याची त्याला आणखी उकल होते की मला नक्की हे कोणत्या प्रकारे बघायचंय आणि त्यानंतर मग रेफरन्स बुक आणि त्यानंतर आपण नोट्सचा विचार करू शकतो तर ती तशी ती थोडीशी मोठी प्रोसेस मोठी है। प्रोसेस आहे नक्की सर आपल्याला कार्यक्रमात एक फोन आला आहे वैशाली आपल्याशी बोलतात इगतपुरीहून बोला वैशाली नमस्कार सर मी इगतपुरीहून वैशाली रनिंग आहे आणि ओबीसी कॅटेगरी मधून मी बिलॉंग करते तर यूपीएससी साठी वयोमर्यादा ओबीसी ची किती आहे आणि माझं ग्रॅज्युएशन पण पूर्ण नाहीये तर मी ग्रॅज्युएशन पूर्ण करून ओबीसी यूपीएससी द्यायची माझी इच्छा आहे तर मी करू शकते का त्याचं उत्तर द्या मला फॉर्टी टू असं त्या बरोबर ना बेचाळीस ऍक्च्युली आपण वयोमर्यादेचा जर विचार केला तर, तर जनरल कॅटेगरीसाठी बत्तीस ही वयोमर्यादा ग्र, आहे अर्थात ग्रॅज्युएशन पूर्ण असायलाच हवं त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्ष आपण त्यामध्ये ऍड करूयात म्हणजे पस्तीस ही वयोमर्यादा आहे सो आपण यांचा जर विचार केला तर कारण त्यांचं ही पूर्ण नाही आहे आता आणि वयोमर्यादा पण जास्त आहे त्यांचं वय जास्त आहे त्यामुळे त्यांना अटेम्प्ट आता देता येणार नाही सर पुन्हा आपण आपल्या विषयाकडे वळूया सर सामान्य अध्ययन या घटकाची तयारी कशी नेमकी करावी तुम्ही थोडं त्याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे आता आपण त्याला घटकानुसारच बघूयात म्हणजे अगदी प्रत्येक विषयानुसार सो आपण इतिहासाचा जर विचार केला तर भारताचा इतिहास जो आहे त्याच्यामध्ये अगदी प्राचीन काळापासून आणि प्राचीन इतिहास आणि तिथून आजपर्यंत म्हणजे अगदी मॉडर्न इंडियापर्यंत किंवा आधुनिक भारतापर्यंत हा पूर्ण पूर्ण सिलेबस आपल्याला असणार म्हणजे अगदी प्रिलिम्ससाठी सुद्धा आणि मेन्ससाठी सुद्धा सो प्रिलिम्सचा विचार करताना मागील दोन तीन वर्षाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये काही बदल झालेले दिसतात म्हणजे प्राचीन भारत जो आहे त्याचे अगदी क्वेश्चन्स आता थोडेसे कल्चरल ॲस्पेक्ट्सनी ते विचारले जातात मग कल्चरल ॲस्पेक्ट्सनी जर क्वेश्चन विचारले जात असतात तर ज्या ज्यावेळेला आपण जे काही अभ्यास साहित्य वापरणार आहे त्या अभ्यास साहित्याचा सा त्या त्या दृष्टिकोनातनं आपण अभ्यास केला पाहिजे म्हणजे ही इतिहासासाठी एक छोटीशी बाब म्हणूयात आपण मॉडर्न इंडिया असेल किंवा मग मिडिवल इंडिया असेल या या तिन्ही वस्तूं म्हणजे ह्या तिन्ही घटकांसाठी आपल्याला त्याच दृष्टिकोनातनं बघणं अपेक्षित आहे पुन्हा एकदा म्हणजे इतिहासाचा अभ्यास करताना रेफरन्स बुक्स तुम्ही काय वापरता याच्यापेक्षा तुम्ही ते कसे वापरता हे फार महत्वाचं ठरतं कारण आपण जर विचार केला तर ही स्पर्धा परीक्षा पूर्ण भारतामध्ये घेतली जाते आणि ह्या परीक्षेची तयारी पूर्ण भारतामध्ये मुलं करतात साधारण सेमच किंवा सारखंच अभ्यास साहित्य वापरलं जातं पण तरी आपण बघतो की मुलांच्या यशामध्ये किंवा अपयशामध्ये तो फरक, फरक दिसतो आपल्याला सर आपण बोलणारच होतो त्याच्याविषयी आपल्याला एक फोन आलेले आहे शुभांगी आपल्याशी बोलतायत सांगली होऊन बोला शुभांगी मुलगा माझा बारावी बारावी सायन्स ला मॅडम बारावी सायन्स सायन्सला माझा मुलगा आहे आणि बोला बोला एकदीस युपीएसी परीक्षा करणार मी बाकीच साईड बदलणार म्हणतो बी एल आर्मिशन म्हणतोय तुमचा प्रश्न सलग विचारा हॅलो बोला बोला पुन्हा पुन्हा बोला तुमचा प्रश्न काय करायचं मग ऐकेलच झाला नाही तुमचा प्रश्न पुन्हा विचारा माझा बघा बारावी परीक्षा अच्छा आपण माझं असं मत आहे की अगदीच शाखा बदलायची गरज नाहीये या ठिकाणी बारावी सायन्स केलेलं आहे तर तो अगदी सायन्स मध्येच ग्रॅज्युएशन पुढे करू शकतोय आणि तिथून पुढे यूपीएससी ची तयारी करता येते म्हणजे अगदी नंतर सुद्धा आपल्याकडे तशा प्रकारे क्लासेस बऱ्याच ठिकाणी आहेत आणि घेतले जातात आणि तशी तयारी करता येते म्हणजे ड्यूरिंग ड्युरिंग ग्रॅज्युएशन पण तयारी शक्य आहे तर फक्त युपीएससी करायचं याच्यासाठी विषय किंवा मग शाखा बदलावी किंवा अशी काही गरज वाटत नाही तशी काही गरज नाही नक्कीच सर सामान्य अध्ययनाविषयी आपण बोलणार आहोत पण सध्या महाराष्ट्र मध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची ब्रेक एक सर, विश्या, विश्या बर, बर। नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सर आपण सामान्य अध्ययन या विषयावर बोललेलो इतिहास या विषयाविषयी आपलं बोलून झालेलं त्याच्यानंतरचे आपले मुद्दे राहिलेले आपण आता इतिहासानंतर राज्यशास्त्र किंवा भारतीय संविधान आणि राज्यशास्त्र जे आहे याच्यावर थोडस बोलूयात आता या विषयाची तयारी करताना सुद्धा म्हणजे तसं बघितलं तर या सगळ्याच विषयांची तयारी करताना एन सी आर टीची पुस्तकं फार महत्वाची आहेत आपण त्या त्याबद्दल थोड्या वेळाने पुढे बोलूयातच पण या विषयाची पर्टिक्युलरली तयारी करताना मुलांनी पुन्हा एकदा पॉलिटिक्स जो आहे हा भाग थोडासा दूर ठेवणं अपेक्षित आहे पुन्हा एकदा राज्यघटना त्याच्याशी संग निगडित असणाऱ्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास अगदी व्यवस्थित करणं अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये सुद्धा एक आपण म्हणूयात की मार्गदर्शनासाठी जर आपण विचार केला तर पूर्वपरीक्षा पूर्वपरीक्षाच्या याच्या आधीचे पेपर्स जे आहेत त्याचं ॲनालिसिस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांनी मुलांनी या विषयासाठी किंवा अदरवाईज बाकी सगळ्याच विषयांसाठी या सगळ्या पूर्वपरीक्षांच्या आधीच्या विषय आधीच्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे त्यांना त्यातनं ते ती बाप समजते की नेमकी कसे क्वेश्चन विचारले जातात आणि मग त्याची तयारी नेमकी कशी करायची त्यानंतर आपण सामान्य विज्ञान या विषयाचा थोडासा विचार करूयात आता सामान्य विज्ञान हे आपण बोलताना त्याला सामान्य असा शब्द वापरतो सो विज्ञान ह्या विषयाचा अभ्यास करताना मला असं वाटतं की आठवी नववी दहावी या तीन स्टँडर्ड्स जे आहेत याचाच फक्त विचार करणं गरजेचं आहे ते बेसिक्स केल्यानंतर त्याची आपण करंट अफेअर्स जे आहेत किंवा करंटमध्ये ज्या काही बाबी घडतात डे टू डे लाईफमध्ये ज्या ज्या काही विज्ञानाशी निगडीत अशा घटक बाबी घडतात त्यांचा अभ्यास आप आपण करणं गरजेचं आहे आपण एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी बघूयात म्हणजे एक, 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 एक उदाहरण बघूयात की इस्रो नावाची आपली एक संघटना आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन सो आता इस्रो एखादा उपग्रह जर अंतराळात पाठवत असेल हो तर मग त्या उपग्रहाचा नेमका भारतासाठी आणि भारताच्या लोकांसाठी काय फायदा आहे त्याचा सिग्निफिकन्स काय याचा अभ्यास करणं गरजेचं आहे तो नक्की कोणत्या ट्रॅजेक्टरीमध्ये सोडला गेला हे पण माहिती असणं गरजेचं आहे आता या गोष्टी आपल्याला बेसिक पुस्तकां पुस्तकांमध्ये सापडत नाहीत पण आपल्याला हे नक्की सापडेल बेसिक पुस्तकांमध्ये की इस्रो एक ऑर्गनायझेशन आहे ती अशा प्रकारे अंतराळामध्ये उपग्रह सोडते आणि त्या उपग्रहांचा आपल्याला काहीतरी फायदा होतो सो अशी ती सांगड घालता यायला पाहिजे मुलांना म्हणजे सो हे मला वाटतं की विज्ञानासाठी एक थोडक्यात आपल्याला सांगता येईल त्यानंतर पर्यावरण आणि जैवविविधता हा जो काही विषय आहे म्हणजे एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी या विषयाचं सुद्धा वेटेज मागच्या काही वर्षांमध्ये मा आपल्याला वाढलेलं दिसतं सो याचा पण मुलांनी विचार करणं गरजेचं आहे याच्यामध्ये आय सी एस सी बोर्ड जो आहे त्या आय सी एस सी बोर्डचे काही नववी दहावी अकरा आणि अकरावी बारावी अशी पुस्तकं आहेत अभ्यासक्रमांची पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं बेसिक्स म्हणून वापरायला हरकत नाही ज्या मुलांना मराठी विषय मराठीमध्ये तयारी करायची आहे मराठी भाषा ही त्यांची भाषा असणार आहे अशा मुलांनी मग युनिक अकॅडमीचे जी काही पुस्तकं का आहेत युनिक पब्लिकेशनची ती देखील त्यांनी वाचली तरी चालतील कारण त्याच्यामध्ये मग आपण ट्रान्सलेशन आणि मग तशी मराठीमध्ये आपण साहित्य त्यांच्यासाठी ते उपलब्ध केलेलं आहे सो मला वाटतं की पर्यावरण आणि बायोडायव्हर्सिटीचा असा बघणं अशा प्रकारे त्याला बघणं गरजेचं आहे आता पुन्हा एकदा पर्यावरण बायोडायव्हर्सिटीला परत एकदा करंट बरोबर रिलेट करणं गरजेचं आहे म्हणजे आणि त्यासाठी सुद्धा करंट अफेअर्स जे आहेत त्याचं मुलांचं वाचन कंटिन्युअस असणं अपेक्षित आहे तर ते त्यांनी करायला पाहिजे याच्यानंतर आपल्याला भूगोलाचा विचार करता येईल म्हणजे आता भूगोल हा एक विषय जर बघितला आपण तर तो पर्यावरण आणि भूगोल असं दोन्ही आपल्याला पुन्हा एकदा अभ्यास करताना त्याची सांगड घालता येऊ शकते पण भूगोल या विषयासाठी म्हणजे जॉग्राफी या विषयासाठी वेगळा वेगळी तयारी करणं गरजेचं आहेच आता जॉग्राफी हा विषय इतर विषयांसारखा म्हणजे सोशल सायन्सचे बाकीचे विषय आहेत त्यांच्यापेक्षा थोडासा वेगळा ठरतो कारण याच्यामध्ये काही सायंटिफिक कन्सेप्ट आपल्याला बघाव्या लागतात आणि त्या जर क्लिअर असतील त्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तरच मुलाला तो क्वेश्चन समजून त्याच्यावर योग्य आन्सर देता येईल म्हणजे आणि तसं नसेल तर मग फार अवघड परिस्थिती निर्माण होते तर पुन्हा एकदा मी असं ॲडवाईस करेल की साधारण सहावीपासून पासून सगळे एन सी आर टी या मुलांनी वाचणं अपेक्षित आहे एन सी आर टीची पुस्तकं वाचणं अपेक्षित आहे आणि ती वाचल्यानंतर त्याच्या नोट्ससुद्धा स्वतःच्या अशा बनवणं अपेक्षित आहे कारण मग मा बाजारामध्ये मार्केटमध्ये बाहेर बऱ्याचशाच नोट्स अवेलेबल आहेत आणि आजकाल मुलांचा तो आ, तो कल पण तसाच असतो की त्यांना रेडीमेड नोट्स हवे असतात हो। हो। थोडेसे कष्ट घेऊन आपण स्वतःच्या नोट्स जर बनवल्या तर त्या आपल्याला रिव्हिजनला फार सोप्या पडतात तर जॉग्राफीमध्ये बेसिक कन्सेप्ट्सवर पूर्ण अभ्यासाचा आपण काय म्हणतो तो पाया असावा आणि त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ओरिएंटेड किंवा मग करंट ओरिएंटेड अशा गोष्टी बघायला पाहिजेत म्हणजे आता रिसेंटली आपण इंडोनेशियाचा भूकंपाचा जर विचार केला तर मग तो भूकंप आता रिसेंटली झालाय मग तो नक्की तिथेच का झाला मग तिथे काही प्लेट्स आहेत का, प्लेट का मग मा त्याच्या मागे नेमकी -नेम कारणं काय असे काही बेसिक गोष्टी किंवा बेसिक प्रश्न यूपीएससी विचारू शकते किंवा मध्ये येऊ शकतात आणि त्या अनुषंगाने आपण तयारी करणं गरजेचं आहे भूगोल या विषयाचा विचार करता आता याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आपण करंट अफेअर्सचाच मूळ हा भाग राहतो आणि त्याचा विचार करायला पाहिजे करंट अफेअर्सची एक्स्क्लुझिव्ह वेगळी तयारी आ, करता येऊ शकते पण माझं असं मत आहे की ती अशी वेगळी करण्यापेक्षा आपण दररोज एक थोडासा स्लॉट करंट अफेअर्ससाठी अभ्यासाच्या प्रिपरेशनमधला थोडासा स्लॉट आपण करंटसाठी देऊन त्या करंट अफेअर्सचा आपण जो काही अभ्यास करतोय जे काही बेसिक विषय आहेत त्याच्याबरोबर आपल्याला त्याची सांगड घालता येते का याचा विचार करायला पाहिजे म्हणजे आता आपण आत्ताच मी दिलेलं पुन्हा एकदा उदाहरण घेईल इंडोनेशियाचा भूकंप ही करंट मध्ये आत्ता घडलेली गोष्ट आहे मग ती घडलेली गोष्ट आपल्याला बेसिक्स बरोबर रिलेट करता येईल का तर मग आपण जॉग्रफीमध्ये कुठेतरी भूकंप आणि त्याच्याशी संबंधित काही बाबी वाचणार मग त्यातल्या काही बेसिक गोष्टी आपण वाचणार त्याच्याबरोबर आपण आता इंडोनेशिया हा देश कुठे आहे नक्की हे समजलं पाहिजे मग त्यासाठी मॅपचा वापर केला गेला पाहिजे मग मॅपमध्ये बघितल्यानंतर त्याच ठिकाणी का भूकंप होतो याचे काही एक्सप्लेनेशन्स आपल्याला जॉग्रफीच्या बेसिक बुक्स मध्ये सापडणार मग आपण जर जॉग्रफीचा अभ्यास करतोय आणि करंटमध्ये आपल्याला दिसतंय की इंडोनेशियामध्ये भूकंप झाला तर या दोन्हीची सांगड घालतायला पाहिजे आणि हा ऍक्च्युअली अभ्यास करायची किंवा ही ॲक्च्युली अभ्यास करायची पद्धत असायला पाहिजे अशी बाब आपल्याला हिस्ट्री जॉग्राफी त्यानंतर राज्यघटना त्यानंतर सायन्स एन्व्हायरमेंट या सगळ्या विषयांसाठी अशा प्रकारे बघता येऊ शकतात okay. ओके uh, सर या घटकांसाठी कोणते संदर्भ साहित्य वापरावे रेफर करावं काय सांगाल तुम्ही आपण मगाशी मी जसा उल्लेख केला तर त्यानुसार एन इंग्लिश मिडियम मुलांसाठी एन हा बेसच असला पाहिजे म्हणजे एन सी आर टीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचा आपण विचार करूयात मग त्याच्यामध्ये संदर्भ साहित्यामध्ये आपण रेफरन्स बुक असं म्हणूयात म्हणे त्याला तर इतिहासाचा जर विचार केला आपण तर इतिहासासाठी ग्रोवर अँड ग्रोवर न्यू लुक ॲट मॉडर्न इंडियन हिस्ट्री असं ग्रोवर अँड ग्रोवर एस चंद पब्लिकेशनचं पुस्तक आहे तर ते पुस्तक वाचायला काही हरकत नाही म्हणजे अगदीच ते वाचायला हवं म्हणजे मुलांनी त्याचं मराठीसुद्धा व्हर्जन अवेलेबल आहे किंवा अगदी मराठीमध्ये मुलांना ज्यांना तयारी करायची आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा युनिक अकॅडमीनी काही पुस्तकं तयार केलेली आहेत किंवा ती तशी लिहिली गेलेली आहेत तर त्याचाही मुलांनी अभ्यास करायला हरकत नाही राज्यघटना या विषयाचा जर विचार केला आपण तर मराठीमध्ये पर्टिक्युलरली तुकाराम जाधव सरांचं एक पुस्तक आहे तर त्या पुस्तकाचा अभ्यास करायला हरकत नाही राज्यघटनेचा इंग्लिशमध्ये ज्यांना ज्यांना तयारी करायची आहे पुन्हा एकदा त्यांनी एन सी आर टीचा अभ्यास करावा एन सी आर टी नंतर त्यांनी सुभाष कश्यप uh, यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे एन बी टी पब्लिकेशनचं अवर कॉन्स्टिट्यूशन तर त्या पुस्तकाचा अभ्यास करायला पाहिजे आणि पुन्हा एकदा म्हणजे एन सी आर टी आणि असे रेफरन्स बुक्स यांची पण सांगड घालतायला पाहिजे म्हणजे जनरली मुलं काय करतात की आ, ते पूर्ण पुस्तक वाचून काढतील एन सी आणि नंतर मग रेफरन्स बुक्स कडे वळतील असं करण्यापेक्षा एन सी मधून एखादा टॉपिक तो वाचावा आज आणि लगेचच आपण रेफरन्स बुक मधून तोच टॉपिक पुन्हा वाचा एक्झॅक्टली आणि त्यांनी मग तुमचा अभ्यास जो आहे तो कन्सॉलिडेट होत जाईल म्हणजे बरोबर सो so, हे राज्यशास्त्रासाठी किंवा आपण म्हणूयात की राज्यघटना त्या विषयासंबंधात आहे आपण सायन्सचा सा विचार केला तर सायन्सला मी मगाशी बोललोच की आपण आठवी नववी दहावीची एन सी आर टीच वाचणं गरजेचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मग आपण फक्त करंट अफेअर्सवर फोकस करणं गरजेचं आहे बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंट हा विषय जो आहे त्याच्यासाठी पण मी सांगितलं की आय सी एस बोर्डची जी पुस्तकं आहेत तर ती आपण आठवी नववी दहावी सॉरी नाइंथ टेन्थ लेवन्थ अँड ट्वेल्थ ही वाचणं गरजेचं आहे त्याच्या व्यतिरिक्त युनिक म्हणजे मराठीमध्ये ज्यांना तयारी करायची आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा युनिक अकॅडमीचं एक पुस्तक आहे तर डॉक्टर घोरपडेंनी ते लिहिलं तर ते वाचायला हरकत नाही म्हणजे सर मला तुम्हाला पर्सनली विचारायचं वाटतं की एन सी आर टीच का म्हणजे याचं काय एवढं महत्व दोन गोष्टी मला या ठिकाणी महत्वाच्या हो वाटतात की आपण अगदी करिक्युलमचा विचार केला म्हणजे मुलाचा शिक्षण प्रवास जो आहे तो पाचवीपासून आपण आता म्हणूयात की ग्रॅज्युएशनपर्यंत तर या शिक्षण प्रवासामध्ये मुलं जनरली तितकासा लक्ष देऊन त्या कडे बघत नाही आता मी मगाशी असं म्हटलं की आपण अगदी सहावीपासून एन सी वाचायला पाहिजे काही मुलांना ते वाटायला अरे सहावीच्या एनसीआरटी वाचायचं काय गरज आहे म्हणजे तर त्या ठिकाणी ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आपल्या पुन्हा क्लिअर होतात आपली आकलन क्षमता या वयात आता वाढलेली असते आपण ज्या वेळेला त्या पुस्तकांकडे पुन्हा वळतो तर त्या पुस्तकांकडे वळल्यानंतर त्या कन्सेप्ट आता समजून घ्यायची क्षमता जास्त त्यामुळे बेसिक्स फार पटकन क्लिअर होतात दुसरी गोष्ट अशी एन सी आर टीच का तर आता सध्या तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे पण आधी स्टेट बोर्ड आणि मग सी बी यांचा जर विचार केला तर त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये थोडासा फरक होता आता मुलांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलांनी मराठीमध्ये त्यांना जर संदर्भ साहित्य हवं असेल त्यातल्या त्यात एन सी आर टी तर त्यांनी ते, 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 ते हिंदीमध्ये वाचले तरी चालतील किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जरी पुस्तकं वाचली तरी त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो हु म्हणजे एन हे हे आपण एक्झाम्पल म्हणून घेतोय तसंच स्टेट बोर्डची जरी पुस्तकं वाचली तरी चालण्यासारखं आहे ते कशासाठी वाचायची तर त्याचं कारण हे की आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात जेणेकरून आपण रेफरन्स बुक वाचणार असेल तर ते आपल्याला आणखी व्यवस्थित समजतील कारण एन मध्ये भाषा जी असते ती सोपी असते तिकडे उदाहरणं दिलेली असतात सो इट बिकम्स इझी फॉर येस नक्कीच सर मला तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे आहेत पण महाराष्ट्र कॉलिंग मध्ये सध्या वेळ झाले एका छोट्याशा okay. ब्रेकची ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करत आहोत यू पी एस सी परीक्षांच्या पूर्वतयारीबद्दल आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत प्रवीण पाटील सर आ, सर जो परी पेपरमध्ये घटक असतो करंट अफेअर त्याचं किती महत्त्व असतं आता आपण जर मागच्या सहा वर्षांचा विचार केला किंवा अगदी पाच वर्ष म्हणत आपण तर करंट अफेअर्स या घटकाचं महत्त्व वाढत चाललेलं दिसतं आपल्याला आणि त्याचा त्याचं वेटेज म्हणत आपण किंवा त्याचं महत्त्व क्वेश्चन वाईज जर बघितलं तर साधारण चाळीस टक्के तीस ते चाळीस टक्के क्वेश्चन्स हे करंट अफेअर्सवरून करंट मध्ये घडणाऱ्या घटनांवरच विचारलेले असतात म्हणजे आणि मग अदरवाईज बाकी सिक्स्टी पर्सेंट आपण असं म्हणूयात तर ते सिक्स्टी पर्सेंट क्वेश्चन आहेत जे आपण म्हणूया की बेसिक्स मधून येतात किंवा काही बाकी जे काही संदर्भ साहित्य आहेत त्यातून येतात तर ते ऍक्च्युअली त्यातून प्युअर त्यातून आलेले असतात असं नाही म्हणणार आपण तर ते करंटशीच निगडीत असतात म्हणजे सो आता असं जर आपण बघितलं तर करंट अफेअर्सचं महत्व मागच्या काही वर्षांमध्ये अगदीच चा वाढत चाललेलं आहे त्याच्यावर तसा फोकस करणं प्रिपरेशनच्या ड्युरिंग प्रिपरेशन तसा फोकस करणं अगदी गरजेचं आहे म्हणजे सर हा घटक तसा बघायला गेला तर खूप महत्वाचा आहे सर याची तयारी नेमकी कशी करायची तयारी करताना करंट अफेअर्स मध्ये सर्वात आपण काय करूया त्याचं संदर्भ साहित्य म्हणूयात त्याला तर ते वापरायचं जे आहे तर त्याचा आपण आधी विचार करूया काही न्यूजपेपर आहेत जे आपल्याला करंट अपडेट्स देत असतात तर त्या न्यूजपेपरचा सर्वात पहिल्यांदा उपयोग आपण केला पाहिजे सुद्धा हिंदू असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल हे इंग्लिश मधून तयारी करणाऱ्या मुलांसाठी आपण याचा विचार करूयात त्यानंतर लोकसत्ता आणि सकाळ या ह्या हे दोन न्यूजपेपर जे आहेत किंवा महाराष्ट्र मटा ज्याला म्हणतो तर ह्या दोन किंवा तीन पेपरचा मराठी मधून तयारी करणाऱ्या मुलांसाठी उपयोग होईल म्हणजे आता याच्या व्यतिरिक्त मुलांकडे आणखीन काही प्रश्न असतात जसं सर आम्ही काही मॅग्झिन्स वापरावेत का तर हो मॅगझिन्स वापरायला पाहिजेत फक्त ते कशासाठी वापरावेत की तुमचे काही न्यूजपेपर जर वाचायचे राहिले असतील काही न्यूज तुमच्या कवर झाल्या नसतील तर त्या फक्त बघण्यासाठी मुलांनी मॅग्झिन्सचा वापर करावा अदरवाईज स्वतः करंटच्या नोट्स काढणं हेच सर्वात चांगलं आहे असं मला वाटतं सर करंट अफेअर म्हणजे ज्या घटना चालू आहेत त्या आपण मग सर त्याचं मूळ विषयाशी सांगड कशी घालणार रिलेट कसं करणार बर, बर, बरोबर आहे बरोबर आपण आधी त्याला करंट अफेअर्सला कसं बघायचं हे आधी बोलूयात आणि त्यानंतर मग त्याची सांगड कशी घालायची बघूयात आता आपण असं म्हणूयात की एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज आहे तर आता ही जी कॉन्फरन्स आहे ही कॉन्फरन्स चालू होण्याआधी न्यूजपेपरमध्ये आपल्याला त्याची बातमी येते तर त्यावेळेला ती आपण नोट करून ठेवणं गरजेचं आहे पण इमिडिएटली लगेच त्याच्या नोट्स काढणं ना गरजेचं नाही कारण ती कॉन्फरन्स चालू होणार आहे त्यानंतर ती काही दिवस कॉन्फरन्स चालेल आणि त्यानंतर ती कन्क्लूड होईल सो या न्यूज ज्या आहेत त्यांना मी थोडं रनिंग न्यूज असं म्हणेल रनिंग न्यूजसाठी आपण थोडंसं वाट बघितली पाहिजे म्हणजे त्या न्यूज खतम म्हणजे संपल्यानंतरच आपण त्याच्या नोट्स काढणं गरजेचं आहे कारण शेवटी कन्क्लुजन त्याचं काय आहे ते महत्त्वाचं आहे आता क्लायमेट चेंजची कॉन्फरन्स असेल तर ती नक्की कुठे घड होते नक्की किती पार्टिसिपेंट्स आहेत भारताचं त्यामध्ये स्टँड काय आहे या या सगळ्या घटकांचा आपल्याला नोट्स काढताना विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट काही न्यूज अशा आहेत ज्या जे इन्सिडन्सेस आहेत ते त्याच वेळेला घडतात आणि मग ते मते एका दिवस एक किंवा दोन दिवस त्याच्यावर काही न्यूज येतात आणि संपतात तर त्या लगेचच नमूद करून ठेवणं अपेक्षित आहे आणि मी मगाशी जसं उदाहरण दिलं आपल्याला की इंडोनेशियाचा भूकंप असेल आणि मग तो आपल्याला जॉग्राफी बरोबर जर रिलेट करायचा असेल तर तो कसा करावा तर मग जर आपण पेपरमध्ये बघतोय की एखादी घटना आहे तर आपण लगेचच त्या विषयाचा जे काही मूळ संदर्भ साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण ते बघितलं पाहिजे की नक्की भूकंपाच्या भूकंपाशी रिलेटेड काय काय गोष्टी आहेत तर हे अशा प्रकारे त्याची सांगड घातली गेली पाहिजे म्हणजे सगळं आधीच नोट करून ठेवायचं सर पूर्व सी एसई टी हे पेपर दोन विषयांचं असतं त्याचं स्वरूप काय सी सॅट असं म्हणून म्हणत आपण त्याला म्हणजे आपण याच्या आधी hmm. स्वरूप सांगताना मी जो उल्लेख केला की दोन घटक आहेत hmm. पेपर दोन पेपर आहेत आपल्याला एक सामान्य अध्ययन अप... आणि ऍप्टिट्यूड hmm. तर ऍप्टिट्यूड हा जो भाग आहे तर आता त्याचं महत्त्व किंवा त्याचं स्वरूप आधी बघूयात आपण मग महत्त्व परत एकदा वस्तुनिष्ठ असा पेपर असणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे इकडे ऐंशी प्रश्न साधारण असतात आणि दोनशे मार्क्स या पेपरला आहेत याचं आणखीन एक महत्त्वाची बाब अशी म्हणता येईल आपल्याला की क्वेश्चन्स जे आहेत त्याचं वेटेज बघणं गरजेचं आहे प्रिपेरेशन करण्याआधी त्याचं वेटेज बघणं गरजेचं आहे म्हणजे इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिएन्शन आणि रीडिंग कॉम्प्रिएन्शन या दोन घटकांचा किंवा या दोन घटकांचं महत्त्व थोडंसं जास्त आपल्याला दिसतं आणि त्यानुसार त्याची तयारी करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की बरीच मुलं अशी आहेत ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही आहे त्यांना या, या पेपरची थोडीशी भीती असते तर तशी भीती बाळगायची काही गरज नाही असं मला वाटतं पेपर हा अगदी दहावीचा मुलगा सोडवू शकेल अशाच लेवलचा किंवा अशाच पातळीचा पेपर असतो त्याच्यासाठी फक्त तयारी मात्र करावी लागेल म्हणजे सो आत्तापासूनच म्हणजे ज्या मुलांना भीती आहे मॅथ्सची काही लोकांना गणिताची भीती असते कारण कच्चा असतो विषय म्हणून तर या मुलांनी त्याची आत्तापासूनच दररोज एक दोन तास किंवा तीन तास त्यांच्या शेड्यूलमध्ये देऊन त्यांनी आत्तापासून त्याची तयारी करणं गरजेचं आहे सर या परीक्षे या पूर्व पूर्वपरीक्षेतील महत्त्व काय पूर्वपरीक्षेतील महत्त्व जर आपण विचार केला तर दोन हजार अकरापासून हा विषय यू पी एस सीनी पूर्वपरीक्षेसाठी ठेवलेला आहे आणि दोन हजार तेरापर्यंत या विषयाचे मार्क्स काउंट होत होते म्हणजे आपण फायनल मेरिट लि पूर्वपरीक्षेची जी मेरिट लिस्ट असते त्यासाठी ते काउंट होत होते आत्ता सध्या हा विषय फक्त क्वालिफाईंग नेचरचा आहे म्हणजे याच्यामध्ये तेहतीस टक्के मार्क्स जर मिळालेले असतील मार्क्स म्हणूयात आपण म्हणजे आउट ऑफ टू हंड्रेड अराउंड सिक्स्टी सिक्स मार्क्स जर मिळाले तर यू आर क्वालिफाईड फॉर प्रिलिम्स म्हणजे आता क्वालिफाईड फॉर चा अर्थ काय झाला की जर या सी म्हणजे पेपर सेकंडमध्ये तुम्हाला तेहतीस टक्के मार्क्स मिळाले तरच तुमचा पेपर फर्स्टचा जो स्कोर असेल तो काउंट होईल म्हणजे जर मिळाले नाहीत तेवढे मार्क्स तर मग मात्र तो स्कोर काही काउंट होणार नाही okay. म्हणजे एकंदरीत काय की तुम्ही मग फेल होणार म्हणजे सर मग हा या विषयाचा अभ्यास कसा करायचा अभ्यास करताना नियोजनाचा जो बाब आहे जी बाब आहे त्याच्याबद्दल मी आता बोललो आता अभ्यास करताना आपण पहिल्यांदा संदर्भ साहित्यच सा बोलूयात म्हणजे आणि त्यानंतर मग इतर गोष्टींचा आपण विचार करूयात सो संदर्भ साहित्याचा सा जर विचार केला तर मला असं वाटतंय की आपण आठवी नववी दहावी पुन्हा एकदा ची जी काही पुस्तकं आहेत मग अगदी स्टेट बोर्डची असतील तरी चालतील तर त्यांचा अभ्यास करायला पाहिजे त्यातून बेसिक गोष्टी बेसिक तयारी करणं अपेक्षित आहे त्याच्या व्यतिरिक्त मराठी माध्यमातून तयारी करणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी सुजित पवार सरांचं युनिक पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे त्याचा अभ्यास केला तर चालेल ज्यांना इंग्लिशमधून तयारी करायची आहे त्यांनी आर एस अगरवाल वगैरे सारखी काही पुस्तकं आहेत जी सहज उपलब्ध असतात त्या पुस्तकांद्वारे सुद्धा या विषयाचा अभ्यास करता येईल okay. याच्यामध्ये आणखीन एक बाब अशी आहे आणि म्हणजे घटक आहे तर तो रीडिंग कॉम्प्रिएन्शन आपण त्याला म्हणतो तर रिडिंग कॉम्प्रिएन्शन याच्यावर साधारण आपण म्हणत की फॉर्टी फाईव्ह ते फिफ्टी पर्सेंट क्वेश्चन्स येतात तर त्याची तयारी मुलांनी करणं गरजेचं कर आहे आता याला पुस्तक वापरावं हो, का तर माझं मत असं आहे की हो काही प्रमाणात म्हणजे पहिल्यांदा फक्त समजून घेण्यासाठी की रिडिंग कॉम्प्रिहेन्शन नक्की काय असतं काही पुस्तकांचा आधार घेतलेला चालेलच चा म्हणजे पण अदरवाईज दररोज न्यूजपेपर वाचताना मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या सुद्धा जाणून बुजून इंग्लिश न्यूजपेपरचा वापर करायला पाहिजे तर काही आर्टिकल्स येतात तर त्यातले आर्टिकल्स ते वाचावेत मग hmm. त्याची आयडिया काय आहे नक्की तर ती कॉम्प्रिहेंड करायचा प्रयत्न करायला पाहिजे सो त्याची समरी जरी त्या मुलांना काढता आली hmm. तरी मला वाटतं की ती आयडिया कॉम्प्रिहेंड होऊ hmm. शकते आणि दॅट इज म्हणजे त्यालाच आपण कॉम्प्रिहेन्शन hmm. असं म्हणतो म्हणजे नक्की सर आपल्याला कार्यक्रमात एक फोन आलेला आहे हर्षदा आपल्याशी बोलतात पुण्याहून बोला हर्षदा हॅलो हर्षदा फोन कट झाला वाटतं सर सर आपण अभ्यासक्रमाविषयी बोलवतो हा तर मग आपण जर याचा विचार केला म्हणजे रिडिंग कॉम्प्रियन्सचा विचार केला तर त्याला तसं बघायला पाहिजे म्हणजे आपण म्हणजे जे काही करंटचे सॉरी आपण म्हणूयात की आप आ, हा म्हणजे जे काही इंग्लिश न्यूजपेपर आहेत त्याचा अभ्यास मुलांना करता येऊ शकतोय आणि त्या प्रकारे त्यांनी बघायला पाहिजे त्याला अच्छा सर पूर्व परीक्षांमध्ये प्रश्नांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललंय मग हा जो बदल आहे तो नेमका कसा बघावा हा जो बदल आहे तो ट्रेस करण्यासाठी म्हणजे आपण म्हणूयात की त्या बदलाकडे बघण्यासाठी आधी सर्व जुने क्वेश्चन पेपर्स जे आहेत म्हणजे ॲटलिस्ट मागच्या सहा वर्षांचे क्वेश्चन पेपर्स म्हणेल मी तर ते मुलांनी बघणं गरजेचं okay. आहे ओके आता फक्त बघून जमणार नाही आहे म्हणजे तर आपण काय करायला पाहिजे की आता काही मार्केटमध्ये अशी पुस्तकं उपलब्ध आहेत ज्या ठिकाणी त्याचं अॅनालिसिस ऑलरेडी करून दिलेलं आहे म्हणजे पण मी असं सजेस्ट करेल मुलांना की जरी ते अॅनालिसिस तयार असेल तरी देखील आपण थोडेसे कष्ट घ्यावेत आणि ते स्वतः अॅनालिसिस करावं सिलेबस आपल्यासमोर आहे यू पी एस सीने सिलेबस दिलेला आहे यू पी एस सीच्या वेबसाईटवर क्वेश्चन पेपर्स अव्हेलेबल आहेत तर ते क्वेश्चन पेपर घेऊन स्वतः त्याचं अॅनालिसिस करावं ते ॲनालिसिस केल्यानंतर मग मुलांनी ते त्याच्या नोट्स तयार करून मग पुस्तकांकडे जायला पाहिजे जा। म्हणजे so, सो एकंदरीत पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाची स्टेज जर म्हटली आपण प्रिपरेशनमध्ये तर हीच आहे की त्यांनी अनालिसिस क्वेश्चन पेपरचं करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग त्यांनी पुस्तकांकडे वळायला पाहिजे नक्कीच सर आपल्याला पुन्हा एक फोन आला आहे जावेद आपल्याशी बोलतायत नाशिकहून बोला हॅलो मॅडम हा बोला तुम्हाला एक प्रश्न आहे बोलासीकडे एक व्यक्ती किंवा तुमचा आवाज नाही येत आहे तुम्ही जोरात बोला बोलासीचा अभ्यास करताना एक देश आणि एक व्यक्ती म्हणून कसं बघावं अच्छा एक देश आणि एक व्यक्ती म्हणून मी असं सजेशन ना की युपीएससीचा प्रत्येक एस्पिरंट किंवा प्रत्येक ॲस्पिरंटनी यू पी एस सीचा अभ्यास करताना आपण एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करणार आहोत आणि एका ॲडमिनिस्ट्रेटरचा ॲप्रोच हा न्यूट्रल असायला हवा पॅट्रिओटिझम देशभक्ती वगैरे ह्या सगळ्या बाबी अगदी आहेत असतात काही वादच नाही सो ॲडमिनिस्ट्रेटरनी प्रत्येक घडणाऱ्या बाबीला न्यूट्रली बघणं गरजेचं आहे मग एक व्यक्ती म्हणून जर ह्या बाबीचा विचार करायचा असेल तर आपण कोणताही स्टँड घेण्याआधी आपण त्याच्या सर्व त्याची सर्व बाजू ज्या आहेत त्या आपण बघितल्या पाहिजेत आणि त्यानंतर आपले ओपिनियन्स बनवले पाहिजेत म्हणजे नक्कीच आपली चर्चा अशी सुरू राहणार आहे पण महाराष्ट्र कॉलिंग मध्ये सध्या वेळ झाले का छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करत आहोत यू पी एस सी परीक्षांची पूर्वतयारी या विषयावर सर मला तुम्हाला विचारायचं वाटतं जे आता प स्वरूप आहे त्याच्यासाठी अभ्यासाचं नियोजन कसं करावं त्याला लक्षात घेऊन अभ्यास कसा करावा अभ्यासाचं नियोजन बदलत्या स्वरूपाचा जर आपण विचार करत असेल तर अभ्यासाच्या नियोजनामध्ये आपल्याला काही टप्पे करता येतील म्हणजे आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे सर्वात महत्वाची बाब आपली तयारीची लेवल काय आहे ही दुसरी बाब आणि त्यानंतर तिसरी गोष्ट आपली आकलन क्षमता प्रत्येक विषयानुसार किती आहे ही तिसरी बाब या तीन गोष्टींचं आपल्याला नियोजन करताना विचार करायला हवा पहिली गोष्ट जर आपण शिल्लक राहिलेल्या वेळेचा विचार केला तर मला वाटतं की आपल्या एक साधारण सहा महिन्यांचा सा वेळ आहे ज्यांना दोन हजार सतरामध्ये एक्झाम द्यायची आहे त्यांच्याकडे सहा महिन्याचा वेळ आहे तर मी मगाशी जसं म्हणालो की दोन दोन महिन्याचे टप्पे करता येतील हा एक प्रकार म्हणजे एका प्रकारे आपल्याला तसं बघता येईल की ज्यांना अगदी आता सुरुवात करणार आहेत मुलं त्यांच्यासाठी त्यांनी डिसेंबर जानेवारीमध्ये बेसिक पुस्तकांचा म्हणजे एन सी व्यवस्थित अभ्यास करावा त्यानंतर फेब्रुवारी मार्चमध्ये त्यांनी रेफरन्स बुकचा अभ्यास करावा आणि मग एप्रिल आणि मे काही शिल्लक राहिलेले विषय आणि मग प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स असा एक त्याचा अशा प्रकारे आपल्याला एक एक बघता येईल आता हे मॉडेल काही सगळ्यांसाठी चालणार नाही आहे प्रत्येक विद्यार्थ्याची गरज त्याची आकलन क्षमता वेगवेगळी असते त्याची ॲबिलिटी टू सेट फॉर आर्स टुगेदर ती वेगळी असणार आहे so, सो त्यानुसार त्यांनी त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे आता मला असं वाटेल की म, दोन म्हणजे माझा जर मी स्वतःचा विचार केला की मला एक्झाम द्यायची तर मी समजा सी सॅटमध्ये वीक आहे म्हणजे मी सेकंड पेपरमध्ये वीक आहे तर मी आत्ताच सुद्धा आत्ताच या डिसेंबर आणि जानेवारीमध्येच त्याला मी थोडासा जास्त वेळ देईल म्हणजे दिवसातले एक साधारण दहा तासाचा मी अभ्यास करत असेल दहा तास तर ता त्यातले पाच तास मी सी सॅटला आणि पाच तास मग जी एसला अशा प्रकारे मी त्याचं डिव्हिजन करेल आत्ताच आणि हळूहळू मग जेव्हा मला असं वाटेल की माझी सी सॅटवर आता पकड येत आहे की मग मी जी एसचा वेळ जो आहे म्हणजे सामान्य अध्ययनाचा वेळ जो आहे तो थोडासा वाढवेल माझ्या शेड्यूलमध्ये आणि सीसॅटचा सा म्हणे आपल्या सेकंड पेपरचा थोडासा कमी करेल हा एक आपल्याला विचार करता येऊ शकतो आता मुलांचा आणखीन एक फार महत्वाची बाब असते की सर आम्ही दोन विषय ॲट अ टाईम घ्यावेत का प्रिपरेशनसाठी की एकच विषय एका दिवशी करावा म्हणजे पंधरा दिवस मी एक विषय करेल मग मी दुसरा विषय करेल किंवा मग मी दोन विषय ॲट अ टाइम घेऊन महिनाभर त्याला कंटिन्यू करेल ही बाब फार रिलेटिव्ह आहे म्हणे एखाद्या व्यक्तीला मला एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकेल की मला एकच विषय घ्यायचा पूर्ण दिवस आणि तो पंधरा दिवस कंटिन्यू करायचा आहे आणि मग तो विषय संपवल्यानंतर मग मी दुसरा विषय घेईल सो so, ही एक बाब आहे पण त्याच्यामध्ये मोनोटोनी यायची शक्यता फार जास्त असते सो so, माझा असा ॲडवाईस राहील की एका दिवशी दोन स्लॉट करून आपण दोन विषय एका दिवशी घेऊ शकतो मिनिमम दोन विषय घ्यायला अगदीच काही हरकत नाही अगदी तीन किंवा चार विषय दोन दोन तासाचा वेळ देऊन जर घेणार असाल तर मग त्याच्यामध्ये तितकासा विषय कन्सॉलिडेट होणार नाही त्याची तेवढीशी तयारी व्यवस्थित होणार नाही सो so, दोन विषय मला वाटतं अगदीच कम्फर्टेबल राहतील याच्याबरोबर मुलांनी आणखीन एक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे साधारण पंधरा दिवसांनंतर प्रत्येक पंधरा दिवसाचा स्लॉट करून पंधरा दिवसानंतर मुलांनी रिव्हिजनसाठी काहीतरी वेळ ठेवला पाहिजे होतं काय की सहा महिन्याचा कालावधी आहे आपण पुस्तकं वाचणार आपण करंटचं मटेरियल वाचणार आपण नोट्स काढणार त्याची रिव्हिजन अगदी शेवटी करायची असेल तर मग थोडंसं बर्डन येतं म्हणजे मुलं लिहितात भरपूर काही आणि ते रिवाईज करायचं असेल तर मग अवघड परिस्थिती निर्माण होते तर मुलांनी काय करायला पाहिजे की एखादा त्यांचा विषय संपला त्याचं बेसिक वाचन संपले त्याच्या नोट्स काढून झालेल्या आहेत मग एव्हरी आफ्टर एव्हरी फिफ्टीन डेज इन फॅक्ट असं म्हणेल मी की त्यांनी त्याच्या रिव्हिजनसाठी एक किंवा दीड दिवस ठेवायला पाहिजे मागच्या पंधरा दिवसामध्ये मा जे काही मी केलं ते मी ह्या एक दीड दिवसामध्ये रिवाइज करेल आणि नंतरच मग पुढच्या पंधरा दिवसाचं प्लॅनिंग करावं नियोजनचा विच नियोजनाचा विचार करताना मी पूर्ण सहा महिन्याचं नियोजन करा असं कोणालाच ॲडवाईस करणार नाही किंवा ते योग्य राहणार नाही त्याचं कारण असं आहे की सहा महिन्याच्या नियोजनामध्ये ते नियोजन विस्कळीत होण्याचे चान्सेस चा 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 चा। जास्त आहेत सो आपण त्याला मायक्रो लेवलला बघणं अपेक्षित आहे तर मग कसं तर तुम्ही अगदी एका आठवड्यावर ते आणू शकताय किंवा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पंधरा दिवसावर ते आणू शकता सो so, ज्यांना कम्फर्टेबल वाटतं की अगदी एका आठवड्यामध्ये मला मला ट्रॅक करायचा आहे माझा प्रोग्रेस तर त्यांनी आठवड्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करायला हरकत नाही आणि ज्यांना असं वाटतं की नाही एक आठवडा एक आठवडा फारच कमी होतोय आणि मला पंधरा दिवसाचं करायचं तर त्यांनी पंधरा दिवसाचं करायला हरकत नाही एक ब्रीफ प्लॅनिंग आपलं नक्कीच सहा महिन्याचं असू शकतं की ज्याच्यामध्ये अगदीच ढोबळ म्हणजे की ठीक आहे मी या महिन्यामध्ये हे दोन विषय संपवेल पुढच्या दोन महिन्यामध्ये हे संपेल असं करायला हरकत नाही म्हणजे त्याप्रकारे ते बघता येईल बट एव्हरी फिफ्टीन डेज एक काळजी घेतली पाहिजे की आपली रिव्हिजन झाली पाहिजे कारण रिव्हिजन हे अत्यंत अत्यंत ही बाब आहे विचार करता सर आपल्याला एक फोन आलेला आहे हर्षदा आपल्याशी आहेत पुण्याहून बोला हर्षदा हॅलो थांबता सर आपला फोन पुन्हा कट झालाय सर खरं तर मला आता एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे स्ट्रेस मॅनेजमेंट सर कारण जस जशी परीक्षा जवळ येत जाते तस तसं स्ट्रेस खूप वाढत जातं हो विद्यार्थ्यांवर काय सांगाल विद्यार्थ्यांना ताणतणावाचं नियोजन याचा जर विचार केला तर यस हा फारच महत्वा ही फारच महत्वाची बाब आहे पण ते नियोजना आधी मी काही सांगू इच्छितो ती बाब अशी की तुमचं नियोजन व्यवस्थित असेल इनफॅक्ट ते प्रॅक्टिकल असेल प्रॅग्मॅटिक असेल आणि त्याचं जर इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित असेल तर तणाव किंवा ताणतणाव येणार नाही ही पहिली बाब पण बरोबर आहे म्हणजे मुलांची प्रत्येकाची आकलन क्षमता विचार के तान so, आ, okay. आ, आ, केल, केली तर तो तानतणावापर्यंत ती गोष्ट शेवटी येतेच म्हणजे सो मला असं वाटतं की प्रत्येक दिवशी मुलांनी एक साधारण चाळीस मिनिट वगैरे तरी वॉक ऍटलिस्ट दे शुड वॉक फॉर फोर्टी मिनिट्स असो किंवा त्याचं थोडंसं एक्सरसाइज केली पाहिजे म्हणे मुलांनी मेडिटेशन पण एक चांगला पर्याय आहे ज्यांना खरंच माहिती आहे मेडिटेशन कसं करायचं काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्या तर ज्यांना माहिती आहे त्यांनी एक पंधरा मिनिट वीस मिनिट हे ही बाब करायला हरकत नाही अगदीच ज्यांना हे जमणार नाही आहे त्यांनी दररोज सकाळी लवकर उठून पंधरा वीस मिनटं स्वतःबरोबर घालवावेत पंधरा वीस मिनटं अगदी डोळे मिटून शांत जरी बसलं तरी मला वाटतं की डे टू डे बेसिसवर तो ताणतणाव तणाव किंवा तो तणाव आहे तो कमी होऊ शकतो तो मॅनेज करता येण्यासारखे येण्यासारखा आहे अगदीच होत नसेल तर मग जवळपास जे असणारे शिक्षक आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा बोलणं हा एक चांगला पर्याय असू शकतो तणाव कमी करण्यासाठी किंवा ताणतणावाच्या नियोजन सॉरी म्हणजे मॅनेजमेंटसाठी सर विद्यार्थ्यांकडून आलेला एक प्रश्न की परीक्षेला सामोरे जाताना ता, जाताना टाळावयाचा चुका आता मुलांनी पहिली गोष्ट काय लक्षात घेणं गरजेचं आहे की परीक्षेच्या पंधरा दिवस आधी जर आपण विचार केला फिफ्टीन डेज बिफोर एक्झाम तर नवीन मटेरियल वाचण्याचा जो भर असतो मुलांचा तो थोडा कमी केला पाहिजे नवीन वाचण्यापेक्षा आपण ज्या आधीच काढलेल्या नोट्स आहेत त्या नोट्स वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्या नोट्सची रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे जर काही भाग काही घटक असे असतील की जे आपले राहिलेले आहेत त्यांच्या नोट्स आपल्या तयार नाही आहेत तर त्या नोट्स पुन्हा तयार करण्याच्या मागे जाण्यापेक्षा त्याची डायरेक्ट म्हणजे बेसिक जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमधूनच त्याची रिव्हिजन केली तरी चालण्यासाठी पण अगदी एक्झामच्या आधी मी आता नवीन काहीतरी मटेरियल मार्केटमध्ये आलंय आणि मग मी ते वाचायला घेईन मी ते नव्याने वाचेल आणि मग मला त्यातनं फायदा होईल ही बाब मुलांनी टाळली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जस जशी एक्झाम जवळ येत जाते तस तसे काही अफवा असतात म्हणजे रुमर्स आहेत असतात असतात तर त्या येत राहतात तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आता रुमर्स म्हणे काय की यावर्षी एखाद्या विषया एखाद्या विषयाला फार जास्त वेटेज असण्याची शक्यता आहे यू पी एस सी कधीही कोणत्याही एका विषयाला अगदीच जास्त वेटेज आणि एखाद्या विषयाला अगदीच कमी असं साधारण करत नाही okay. साधारण सगळ्याच विषयांना समान वेटेज असतं hmm. एखाद्या विषयाचे प्रश्न तीन चार प्रश्न पाच प्रश्न जास्त असू शकतील hmm. पण त्यामुळे अगदीच आपल्या प्लॅनिंगमध्ये फार मोठा बदल करायची गरज hmm. नसते त्यामुळे पंधरा दिवस आधी एक्झामला जाण्यापूर्वी अशा प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तिसरी गोष्ट अशी की या अफवांच्या व्यतिरिक्त आपले नजीकचे काही मित्र आहेत त्यांच्याबरोबरचं कम्पॅरिझन मुलांनी कमी करायला पाहिजे की एखाद्याचा अभ्यास झाला असेल त्याच्या दोन रिव्हिजन झाले असतील तुमची एकच झाली असेल चालेल म्हणे काही हरकत नाही फक्त आपला आपल्या तयारीवर आणि आपल्या स्वतःवर विश्वास असायला पाहिजे ही फार अत्यंत महत्वाची गोष्ट आहे म्हणजे जर तसा नसेल तर मग कोणतंही स्टडी मटेरियल कोणतेही टीचर्स तुम्हाला हेल्प करू शकत नाहीत त्यावेळेला सो डूज अँड डोंटचा जर आपण विचार केला तर आय फील hmm. की ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत hmm. स्वतः तयार केलेल्या नोट्सच वाचणे आणि त्या सारख्या सारख्या रिवाईज करणे हा चांगला पर्याय आहे आणखीन एक मी बाब या ठिकाणी सांगेल की मी आता मगाशी उल्लेख केला की आपण काय करूयात की आधीचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत hmm. त्याची त्याचं अनालिसिस करूयात hmm. त्याची रिव्हिजन करूयात आणि आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर हे पण सोडवणार आहे तर हे आपण पंधरा दिवस आधी थांबवावेत आहेत आणि आतापर्यंत जे झालेले आहेत सगळे सोडवून आणि ने याच्या आधी विचारलेले क्वेश्चन पेपर त्याची रिव्हिजन करावी म्हणतात okay. कारण असा एक समोर येते बाब मुलांकडून की मुलं एकदा सोडवतात क्वेश्चन पेपर आणि पुन्हा त्याच्याकडे कधी बघतच नाहीत ते एक सायकोलॉजिकल प्लेजर आहे ओके फाईन मी एवढे एवढे क्वेश्चन पेपर सोडवलेत पण आता काही मी ते परत बघितले नाही तर मग त्या एफर्टचा फायदा होत सो मुलांनी पुन्हा एकदा ते रिवाइज करणं गरजे क्वेश्चन पेपर हो सर आपल्याला एक फोन आलेला आहे समाधान आपल्याशी बोलतायत नाशिकहून बोला समाधान हा मॅडम माझा एक प्रश्न आहे बोला, बोला सांगितलं जातं की युपीएससी परीक्षा ही प्रचंड अशी ताणतणावाची असते तर अभ्यास करताना नियोजन कसं करावं आणि आपल्या क्लासमध्ये काही असं वेगवेगळ्या प्रकारचं समुपदेशन केलं जातं का अच्छा अभ्यास करताना ताणतणावाची परीक्षा आहे अभ्यास करताना नियोजन नियोजनाबद्दल नियोजन आपण बोललोच आता क्लासमध्ये आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये काही अशा प्रकारची सुविधा आहे का तर त्याच्या त्याच्याबद्दल बोलेल मी यू पी एस सी ही काही प्रचंड ताणतणावाची परीक्षा नाही आहे असं मी सर्वात पहिल्यांदा म्हणेल ताणतणाव हा आपण घेतलेला असतो परीक्षा ही तसं बघितलं तर सोपी आहे तिचा सिलेबस थोडासा जास्त आहे असं आपल्याला वाटतं पुन्हा एकदा तर ता ती ताणतणाव हा आपण घेतलेला आहे म्हणजे प्रत्येक विषय आपले काही पूर्वग्रह असतात प्रत्येक विषयासंबंधी म्हणजे आता अगदी म्हणे आता इतिहासाचा जर विचार केला तर बरेच मुलं किंवा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं असं ओपिनियन असतं की सर इतिहास आम्हाला आवडत नाही कारण त्याच्यामध्ये मग सणावळ्या आहेत आणि मग त्या आम्हाला लक्षात ठेवावे लागतात सो असा तो विचार नाही केला गेला पाहिजे प्रत्येक विषयासाठी एक नव्यानी आपण आपला दृष्टिकोन असावा नव्याने आपण बघितलं पाहिजे प्रत्येक विषयाकडे एक संधी म्हणून मला वाटतं प्रत्येक विषयाचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार जर तुम्ही त्या विषयाचं विषयाची तयारी केली तर मला वाटतं की तो ताणतणाव नक्कीच राहणार नाही आपल्याकडे अनोळखी विषयांकडे बघायची ती सवय असते त्यामुळे येणारा ताण आहे सो तो विषयाची ओळख आपण पुन्हा एकदा करून घेऊयात त्यामुळे तो ताण कमी होऊ शकतो म्हणजे ताणतणावाची नक्कीच परीक्षा नाही आहे ती इन्स्टिट्यूटमध्ये अशी काही व्यवस्था आहे का की त्यांना ऍडवाइस दिला जाईल किंवा काही गायडन्स दिलं जाईल तर हो अगदीच आहे पुण्या ते नाशिक वरून बहुतेक बोलत होते तर मग नाशिकला सुद्धा युनिक अकॅडमीची ब्रांच आहे तर ते, ते कपिल हंडे सर असतात त्यांच्याशी okay. त्यांनी डायरेक्ट अगदी डायरेक्ट जाऊन जरी त्यांनी संवाद साधला तरी त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो ते नक्कीच त्यांना मार्गदर्शन करू करतील म्हणजे नक्की सर तुम्ही आज एवढं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं तुम्ही इथे आलात आमच्याशी एवढं बोललात त्यासाठी धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच वेळाभावी महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आता वेळ झाले इथेच थांबण्याची पण पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय व नवीन पाहुण्यांसोबत तोपर्यंत नमस्कार